नमस्कार। डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे, एक नवीन हवामानाची अपडेट जी की तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे। आपणा सर्वांना माहितीच असेल की काल आणि आज अनेक ठिकाणी आपल्याला मुसळधार असा पाऊस बघायला मिळालेला आहे। अनेक ठिकाणी नदी नाले वाहू लागलेले आहेत, तर पुणे सारख्या शहरांमध्ये पाणी साचलेले आहे। पुढील 5 दिवस महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचा अत्यंत मुसळधार असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा मुख्यतः समावेश असेल। कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील याचा मध्यम स्वरूपाचा जोर आपल्याला बघायला मिळणार आहे। तर 5 ऑक्टोबरला देखील आपल्याला खूप जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता जी आहे ती महाराष्ट्रामध्ये दिसून येईल। 5 ऑक्टोबर, त्यानंतर 6 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे। पुढील 5 दिवस आपल्याला अत्यंत जोराचा असा पाऊस महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। यामध्ये समोरील मॉडेलनुसार आपण बघू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची संख्या वाढलेली आहे। ढगांची दाटी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि तोच परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येते। महाराष्ट्रामध्ये बघू शकता तुम्ही, वारे घोंगावत असल्यामुळं मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी झालेली आहे। मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अत्यंत वाढू शकतो, तसेच मराठवाड्यामध्ये पावसाची सक्रियतासुद्धा वाढू शकते। या ठिकाणी अति जोरदार अशा पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येते। नांदेड भागाला, परभणी, लातूर या भागांमध्ये आपण बघू शकता आपल्याला तिथं ढगांची सक्रियता खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे। त्यानंतर आपण समोरील मॉडेल बघूया ज्याच्यानुसार आपल्याला पावसाची सक्रियता समजून येईल। तर हे आहे आपलं समोरील मॉडेल, याच्यानुसार आपल्याला पावसाची सक्रियता कुठं आहे आणि कशी आहे हे सर्व काही कळून येईल। तर यामध्ये आपण बघू शकता कमी दाबाचा पट्टा आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला दिसून येतोय। या कमी दाबाच्या पट्ट्याचेच आपल्याला पावसामध्ये रूपांतर होताना दिसेल। वारे बघू शकता तुम्ही, बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा वेग अत्यंत वाढलेला असून त्याची दिशा जी आहे ती पूर्वेकडे आहे आणि अरबी समुद्रातून येणारे वारे हे महाराष्ट्रामध्ये घोंगावत आहेत। त्यामुळं मोठ्या प्रमाणात तिथं कमी दाबाचा पट्टा जो आहे तो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। औरंगाबाद, लोणार, जळगाव, मालेगाव या भागाचा त्यामध्ये समावेश आहे। या भागामध्ये आपल्याला कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना दिसतोय। त्यानंतर विदर्भाचा भाग बघता, पूर्व विदर्भाचा, याच्यामध्ये चंद्रपूर, माकोना, नागपूर, त्यानंतर गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या पावसाची सक्रियता दिसून येईल। मुसळधार असा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तसेच अकोला, कारंजा, खामगाव, त्यानंतर वाशिम, पुसद, उमरखेड या ठिकाणी हलका स्वरूपाच्या पावसाची सक्रियता आपल्याला दिसेल। नंतर नांदेड भागाला, परभणी, त्यानंतर पूर्णा, गंगाखेड हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येऊ शकते। मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण कमी दाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय होताना दिसतोय। त्यामुळं या भागामध्ये जोरदार अशा पावसाची सक्रियता आपल्याला नक्कीच बघायला मिळेल। या भागात बघू शकता आपण मानवत, पाथरी, सैलू अत्यंत मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आहे। हे त्या 5 दिवसातील मॉडेल आपण बघतोय। 10 ऑक्टोबरपर्यंतची पावसाची स्थिती अशा प्रकारची राहणार आहे। यामध्ये बघू शकता तुम्ही तानवाडी, मंगलूर, त्यानंतर वारीगोद्री, त्यानंतर ईश्वरनगर, पाचोडा, त्यानंतर पिंपरी, शेंद्रा MIDC, बदनापूर, जालना ह्या सर्व भाग जो आहे तो या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला जोरदार प्रकारची बघायला मिळणार आहे। त्यानंतर बोकरदान, सिल्लोड, त्यानंतर हसनाबाद हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता जोरदार आणि मुसळधार अशा प्रकारची बघायला मिळणार आहे। तर म्हणजेच की मराठवाड्याच्या भागामध्ये आपल्याला मराठवाड्यामध्ये जोरदार अशा पावसाचा आपल्याला सक्रिय दिसेल। पावसाचा जोर जो आहे तो मराठवाड्यामध्ये सर्वाधिक आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा जोर जो आहे तो सर्वाधिक बघायला मिळेल। त्या पाठोपाठ विदर्भामध्ये आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये। काल पण आपण बघितलं 4 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये रात्रीला अत्यंत मुसळधार असा पाऊस अनेक भागामध्ये कोसळला। त्यामुळे शहरामध्ये पाणी साचलेले, अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेले आपल्याला दिसून आले। यामध्ये आणखी बघू शकता तुम्ही उत्तर महाराष्ट्राचा भाग मॉडेलमध्ये दिसून येते। धुळे, नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची चांगल्या प्रकारची सक्रियता दिसून येईल। त्यानंतर त्र्यंबक, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये देखील पाऊस जो आहे तो चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर उल्हासनगर, जुन्नर, पुणे, चाकण हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारची आपल्याला दिसून येते।
त्यानंतर मेघगर्जनेचा प्रभाव बघू शकता। मेघगर्जनेचा प्रभाव जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला मेघगर्जना बघायला मिळणार आहे। यामध्ये ज्या ठिकाणी पावसाची सक्रियता आहे त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच मेघगर्जनेचा चांगला प्रकार प्रभाव जो आहे तो दिसून येईल। म्हणजेच की जोरदार मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येणार आहे। यामध्ये मराठवाड्याचा भाग जास्तीत जास्त समाविष्ट आहे। त्यानंतर विदर्भाचा पूर्व भाग यामध्ये आपल्याला समाविष्ट दिसतोय। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हा भाग जो आहे हा आपल्याला विदर्भाचा समाविष्ट दिसतोय मेघगर्जनेच्या प्रभावामध्ये। त्यानंतर अकोला, खामगाव, चिखली, सिल्लोड, औरंगाबाद, जालना, श्रीरामपूर, वैजापूर, अहमदनगर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील मेघगर्जनेचा चांगल्यात चांगल्या प्रकारचा आपल्याला जे आहे ते प्रभाव दिसून येईल। सोलापूर, पंढरपूर, विजयपूर या भागात सर्व भागांमध्ये आपल्याला जे ते मेघगर्जना बघायला मिळणार आहे। म्हणजेच की हा जो पाऊस राहणार आहे त्या 5 दिवसातला हा सार्वत्रिक मुसळधार आणि मेघगर्जनेसह पाऊस राहणार आहे। त्यानंतर या मॉडेलनुसार आपल्याला ढगांची संख्या दिसून येईल की ढगांची सक्रियता नेमकी कुठं आहे आणि कशा प्रकारची आहे। तर बघू शकता तुम्ही आदिलाबाद, कामवत, किनवत या भागांमध्ये आपल्याला ढगांची सक्रियता दिसून येते। तसेच कमी दाबाचा पट्टासुद्धा दिसून येतोय। अमरावती, त्यानंतर जालना, औरंगाबाद हा सर्व भागांमध्ये आपल्याला जे ते ढगांची दाटी दिसून येते। जळगाव, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, नागपूर या सर्व भागांमध्ये आपल्याला ढगांची गर्दी झालेली दिसते। ढगांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे। तर अशा प्रकारे या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला ढगांची सक्रियता कळून येईल। त्यानंतर हे जे मॉडेल आहे हे मॉडेल आहे आपलं आजचं। या मॉडेलनुसार आपल्याला आजची पावसाची स्थिती नेमकी काय आहे ते कळून येईल। ते मागचं जे मॉडेल आपण बघितलं ते होतं येत्या 5 दिवसातील मॉडेल। हे आहे 5 ऑक्टोबरचं मॉडेल। तर 5 ऑक्टोबरला पावसाची स्थिती नेमकी कशी राहणार आहे तर आजच्या तारखेमध्ये 5 ऑक्टोबरला आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची संख्या म्हणजेच की पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात बघायला मिळणार नाही आणि बंगालच्या उपसागरातील वारे जे आहेत ते विखुरलेले आहेत। यातील अनेक वारे भारतामध्ये समावेश करत आहेत तर अनेक वारे भारताच्या बाहेर निघून जात आहेत आणि वाऱ्यांचा वेग अत्यंत मंदावलेला आहे। त्यानंतर आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती बघू शकता तुम्ही पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, माकोना, त्यानंतर गडचिरोली, भंडारा या ठिकाणी मुसळधार दिसतोय। तर वाणीमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सक्रिय दिसतोय। त्यानंतर अमरावती, अचलपूर या ठिकाणी सुद्धा जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आहे। अकोट, तेल्हारा, जळगाव जामोदमध्ये अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर संग्रामपूर, मळाखेड या भाग जो आहे या भागामध्ये अत्यंत कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर मोताळा, पिंपरीगवाळी, जामनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, पाचोरा या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येत नाही आहे। त्यानंतर पाथरी, सैलू, परभणी, मानवत हा भाग जो या भागामध्ये चांगल्या प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येते। मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळू शकतो। नांदेड, वाघालामध्ये देखील मुसळधार पावसाची सक्रियता आहे। मनमाड, मालेगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये पावसाची सक्रियता नाही आहे। त्यानंतर इकडे येतं अश्वा, त्यानंतर इगतपुरी, जुन्नर हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येतोय। हलक्या स्वरूपाची रिमझिम अशा प्रकारचे पाऊस आपल्याला बघायला मिळेल। पुण्यामध्ये बघू शकता, पुण्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस जो आहे तो सक्रिय दिसू शकतो। पुणे, चाकण हा जो भाग आहे या भागामध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आणखीन वर्तवली जात आहे। त्यानंतर प्रतापगड, दापोली, खेड, चिपळूण, माकचन, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली या सर्व भागांमध्ये पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारची आहे। मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो। सोलापूर, पंढरपूर, त्यानंतर लातूरचा जो भाग आहे लातूरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला पाहायला मिळतीये। म्हणजेच की मराठवाड्यामध्ये बघू शकता, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याची हलक्या स्वरूपाचा आपल्याला सक्रिय दिसतोय। त्यामुळं चांगल्या प्रकारचा मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येते। म्हणजेच की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 ऑक्टोबरला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा सर्वाधिक जोर आपल्याला दिसून येईल। पावसाची सर्वाधिक सक्रियता आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे। याच्यामध्ये अनेक भागांमध्ये आपण बघू शकता, अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता आपल्याला आजच्या तारखेमध्ये दिसून येत नाही आहे। तर बहुतांश भागांमध्ये पावसाची रिमझिम किंवा अनेक भागांमध्ये पावसाचं मुसळधार स्वरूप आपल्याला नक्कीच बघायला मिळेल। बघू शकता तुम्ही आणि दक्षिण भारतामध्ये खूप तीव्र असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। त्यामुळे दक्षिण भारतामध्ये चांगल्या प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येईल।
त्यानंतर या मॉडेलनुसार आपल्याला स्पष्ट कळून येते कमी दाबाचा पट्टा आणि पावसाची सक्रियता। तर बंगालच्या उपसागरामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येत नाही आहे, तसेच भारतामध्ये पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला सगळीकडे पावसाची सक्रियता दिसून येते आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये बघू शकते तुम्ही, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा भाग अत्यंत व्यापून टाकलेला आहे, त्या भागामध्ये आपल्याला अत्यंत मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसणार आहे। पुण्याच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा हलक्या स्वरूपाचा सक्रिय झाल्यामुळे तिथं गडद लाल अशा प्रकारची आपल्याला मॉडेलमध्ये दिसून येते, त्यामुळे त्या भागामध्ये आपल्याला जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस नक्कीच बघायला मिळेल। आणि वारे जे आहेत ते वारे बघू शकता तुम्ही, अरबी समुद्रातून येणारे तसेच बंगालच्या उपसागरातून येणारे वारे हे मराठवाड्यामध्ये घोंगावत आहेत, त्यामुळं मराठवाड्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी अत्यंत अनुकूल असं वातावरण निर्माण होतं आहे, त्यामुळं या भागामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला नक्कीच बघायला मिळेल। तर हीच होती आपली आजची पावसाची अपडेट 5 ऑक्टोबरची, तसेच येणाऱ्या 5 दिवसांमधली पावसाची अपडेट म्हणजेच की 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर आपल्याला अत्यंत मुसळधार असा पाऊस महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। त्यामध्ये आपल्याला विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा सर्वाधिक जोर राहील। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील। तर आता आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय, धन्यवाद।